नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या येत्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये SSC 10वी बीजगणित या विषयामध्ये MCQ टाईप क्वेश्चन्स विचारले जातात. 4 मार्कासाठी 4 पैकी 4 आपल्याला मार्क्स काढायचे आहेत. तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स पुस्तकामधले आणलेले आहेत. आपल्या स्वाध्याय बालभारती या पुस्तकामधून घेतलेले आहेत. तेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. आपण बघूया कोणते प्रश्न सराव प्रश्नामधलेच प्रश्न येतात, IMP आहेत. एकदा बघून घ्या आपल्या भावी फ्युचर इथूनच घडणार आहे. MCQ टाईप क्वेश्चन सॉल्व केले तर पुढे जाऊन आपला खूप मोठा फायदा होणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, शेअर विकत घेताना एक शेअरची किंमत काढण्यासाठी बाजार भाव, दलाली व GST यांची बेरीज करावी लागते. शेअर विकत घेताना बाजार भाव, दलाली आणि GST या तिघांची काय करावी लागते, बेरीज करावी लागते. GST वरचा प्रश्न आहे. ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर डॅश आहे, 18% आहे. आता चेंज झालं आहे पण पुस्तकात दिलेलं आहे 18%. दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर 18% असतो. एक म्युच्युअल फंडाने एका युनिटचे मूल्य 10 ते 65 रुपये असले तर 500 युनिटच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती? तर आपल्याला 500 गुणिले 10 केले तर 5000 येतात, आणि 65 गुणिले केले तर 325 येतात. तर पहिलं उत्तर येते, आपल्याला गुणाकार करायचा आहे. GST वरचेच प्रश्न आहेत. 50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरची किंमत लाभांश मिळेल 5 रुपये. 10 रुपयावर 50% काढायचे आहेत. तर कसं काढणार? 2 झिरो गेले 2 झिरो गेले 5 राहिला 5 1 5 रुपये. एकदम सोपे प्रश्न असतात. पैकीच्या पैकी आपल्याला 4 मार्क्स काढायचे आहेत. दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजार भाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? 75 रुपये आहे तर 100 रुपये शेअरचा बाजार भाव आहे, तर दर्शनी किंमत हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे. 25 रुपये 100 मधून काय करायचे, 75 वजा करायचे, तर आपल्याला अवमूल्य भेटणार 25. जेव्हा एखाद्या नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास दिसू विकतो तेव्हा त्याला AU अंतर्गत डॅश व्यवहार म्हणतात, B2B व्यवहार म्हणतात. GSTNमध्ये एकूण डॅश अक्षरे असतात, 15 अक्षरे असतात, हे पण लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट आहे, विचारला जातो प्रश्न हा. स्टीलच्या भांड्यावरील वस्तू सेवा कराचा 18% आहे, तर त्यावर राज्य वस्तू सेवा कराचा दर 9% आहे. राज्याचा वस्तू सेवा कर काय, 9% आहे. स्टीलच्या भांड्यावर 18%, राज्य सेवा वस्तूवर 9%. 18 9% आपल्याला लक्षात ठेवायचेत. आता बघा, हा बघा, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या देशात 10 तारखेपासून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू करण्यात आली, GST. 1 जुलै 2017 पासून कर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. आता इथे दिलेलं आहे, एकाच राज्यातील व्यापार केंद्र शासनाकडून आकारला जातो, CGST केंद्र सरकार. एका राज्यातील व्यापार केंद्र शासनाकडून CGST आकारला जातो. जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर डॅश आहे, 0% आहे. जीवनावश्यक वस्तू 0% आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. एका श्रेणीत पद पहिले 1 असून N हे पद 20 आहे, SN 339 आहे, तर N किती येईल, 38. त्याचं सोल्युशन इथे दिलेलं आहे. हे आपल्याला काय सूत्र वापरायचं आहे,
पहिले पद शेवटचे पद, त्याच्यामध्ये एस एस टाकायचं आहे, एन टाकायचं आहे, 38 येणार आहे याचा, तर याचा आन्सर काय 38 येणार आहे. पंधरा ते दहा या अंकगणित सृष्टीच्या पहिल्या 10 पदाची बेरीज आहे, डॅश आहे, -75. 10 15 पासून केलेली स्टार्ट त्यांनी, म्हणून 10 15 10 5 नंतर 5.5 अशा 10 पदापर्यंत जायचं आहे आपल्याला. तर आपल्याला काय येणार आहे, -75 येणार आहे. त्याचा आन्सर काढलेला आहे इथे. इथं पण सूत्र वापरायचं आहे, हे सूत्र आपल्याला लक्षात असलं पाहिजे. एस एन एन अपॉन टू टू ए प्लस एन मायनस डी, त्यामध्ये -75 आन्सर येणार आहे आपल्याला. खूप एम सी क्यू टाईप क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. 3 पहिल्या 5 पटीची बेरीज डॅश आहे 45. 3 पहिल्या 5 पटीची बेरीज काय आहे, 45. कशाप्रकारे, सूत्राच्या आधारे. एन अपॉन टू टी वन प्लस टी एन, 3 पहिल्या 5 पटीची बेरीज 45 आहे. 3 6 9 12 15 आहेत क्रमणीय अंकगणित श्रेष्ठी आहे. तर टी 5 15 आहे, टी 1 3 आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, या सूत्रामध्ये टाकायचं आहे आन्सर, संख्या टाकायच्या आहेत. संख्या टाकल्यानंतर 5 2 × 18 45 येणार आहे. अंकगणित श्रेष्ठीवर आधारित हे प्रश्न आहेत. T18 T13 25 येणार आहे याचं आन्सर, D5 असल्यावर. त्याचं सूत्र पण आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे. ए प्लस 17 D मायनस ए मायनस 12 D, अशा प्रकारे हे सूत्र आहे. तर 25 आन्सर येणार आहे. अंकगणित श्रेष्ठीची पहिली पदे 2 − 3 = 4 आहे. 21 पदे कोणते आहे, 137 आहे. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. टी एन बरोबर ए प्लस एन मायनस डी, एन मायनस 1 × D. 137 काय येणार आहे, 21 हे पद येणार आहे. एका अंकगणित श्रेष्ठीसाठी ए बरोबर 3.5, डी बरोबर 0, एन बरोबर 1, टी एन काढायचं आपल्याला. टी एनचं सूत्र वापरायचं आहे. तर ह्या टी एन अंकश्रेणीसाठी 3.5 येणार आहे आन्सर याचं, ठीक आहे. हे अंकगणित सूत्र आहेत, प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट प्रश्न बघूया आपण. समीकरणे दिलेली आहेत काही. हे बघा, ही जी खालील विधाने लागू पडतात ह्या श्रेष्ठी श्रेणीसाठी. मूळ व्यस्त वास्तव संख्या नाहीत, ह्या वास्तव संख्या नाहीत. काही समीकरणे आहेत, वर्ग समीकरणे, त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे रिकाम्याचं उकटीत भरा, हे प्रश्न विचारले जातात. 2x² − 4x − 3 मूळची बेरीज, मुळांची बेरीज, वर्ग समीकरण, मुळांचा गुणाकार 5, मुळांची बेरीज, वर्ग समीकरण, मुळांचा गुणाकार 5, x² + 7x + 5. निश्चयाची किंमत काढा. तिरकस गुणाकार 4 × 7 − 3 × 2 आपल्याला येणार आहे 22 आन्सर. तिरकस गुणाकार यायच्या निश्चयामध्ये तिरकस गुणाकार करायचा असतो. इथे पण या समीकरणासाठी आलेख काढायचा आणि सरणी पूर्ण करायची आहे. तर या 3 × 2 येणार आणि इथे 3 × 2 = 0 येणार आन्सर, ठीक आहे. हे समीकरण एक सामायिक समीकरण जे एन बरोबर नाही बी एम, तर दिलेले समीकरण एकच उकल असेल हे लक्षात ठेवा. हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. याच्यात डीची किंमत काढायची आहे, -5 येणार आहे. लिहून घ्या प्रश्न जर तुम्हाला माहिती नसेल, व्हिडिओ पॉज करून.
निश्चयाची किंमत तितकंच गुणाकार मायनस करायचा इथे. मायनस मायनस प्लस होतात म्हणून मायनस 20 प्लस 21 तर एक आन्सर येणार याचं. D3 आहे निश्चयाचं, हे निश्चयावर येणारा एक प्रश्न आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत आपण बघू शकता. आता इम्पॉर्टंट काही प्रश्न आहेत अजून, ते आता आपण पहिल्या ह्याच्या वेळेस बनवूया. GST च्या अगोदरचे प्रश्न आहेत, ते घेतलेले नाहीत मी. दलाली सेवा कर तुम्हाला ह्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स भेटून जातील. वर्गीकृत सारणीमधील संचित हे बघा, वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश काढण्यासाठी होतो. मध्यक वारंवारता सारणीचा प्रश्न आहे, मध्यक हा आहे. वर्गीकृत वारंवारता मारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी डॅश होतो, मध्यक उपयोग होतो. एक्स बरोबर ए प्लस EFIV गुणिले जी मध्ये यू, तर आन्सर येणार आहे एक्स मायनस ए अपॉन जी. हे लक्षात ठेवा. हे एक चार्ट दिला जातो, त्या चार्टवर आपल्याला अंतराचे मध्यक या वर्गात काढायचे. 16-18 असणार आहे हे मध्यक. चार मायनस सहा या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठी बिंदूचे निर्देशक डॅश आहे. 5-60 आहे 4-6 वर्गातील विद्यार्थी. तर अशा प्रकारे गणिताचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. लक्षात ठेवा हे प्रश्न येत्या परीक्षेसाठी. बेस्ट ऑफ लक.